औरंगाबादमधून पुन्हा एकदा पतीपत्नीची हत्या झाल्याचं समोर येत आहे, तर कुजलेल्या अवस्थेमध्ये दाम्पत्याचा मृतदेह आढळून आल्याने औरंगाबादकर मात्र चांगलेच चिंतेत सापडले. श्यामसुंदर हिलालाल कलंत्री वयवर्ष 61 आणि किरण श्यामसुंदर कलंत्री वयवर्ष 45 असं मृत दाम्पत्याचं नाव आहे, तर या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्यामसुंदर कलंत्री यांची किरण कलंत्री ही दुसरी पत्नी होती, तर गजराज नगरमध्ये हे दाम्पत्य आपला मुलगा व मुलीसोबत राहत होते. दोघांचेही मृतदेह 2 दिवसांहून अधिक वेळ घरात पडून होते, तर परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना संशय आला आणि त्यांनी या घटनेची माहिती औरंगाबाद पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद पोलिसांनी घराचा तपास केला असता घरातील खालच्या मजल्यावर आणि एका वरच्या मजल्यावर असे 2 मृतदेह पोलिसांना आढळले. त्यानंतर ही घटना उघड झाली. हे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले, तर या दाम्पत्याच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी श्यामसुंदर यांनी तिला SB कॉलेजमध्ये सोडलं. त्यानंतर दुपारी तिच्या भावाने तिला फोन केला आणि ते गावी जाणार असल्याचं सांगत तिला काकांच्या घरी जाण्यास सांगितलं. तर कॉलेज सुटल्यानंतर आपण काकांच्या घरी गेलो, तर अशी माहिती या मुलीने दिली. तर या घटनेतील मुलगा हा फरार असल्यामुळे पोलिसांचा मुलावर संशय बळावलाय. औरंगाबाद येथील श्यामसुंदर हिलालाल कलंत्री तसंच किरण श्यामकुमार कलंत्री या दोनही दाम्पत्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत घरात आढळून आल्याने औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा भीतीचं सत्र सुरू झालंय. वृत्तसंकलन विभाग स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक.